काँग्रेसने आमचा असणारा खिमा केला, राष्ट्रवादीने खिमा केला, म्हणून आम्ही असणारा बी जे पी बरोबर गेलो नाही. उद्धव ठाकरेंना असणारा आम्ही जसं म्हणालो की फायनल करायचं असेल तर ते त्यांच्या हातात आहे. आम्ही आजही म्हणतो की आम्ही सेनेबरोबर समझौता करण्यासाठी तयार आहोत. फायनल कधी करायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. आम्ही एकमेकाला कमिटमेंट दिलेलं आहे, म्हणजे शिवसेनेने वंचितला कमिटमेंट दिलं आणि वंचितने शिवसेनेला कमिटमेंट दिलं. ही चार भिंतीच्या आतली कमिटमेंट आहे. पब्लिक कमिटमेंट कुठे झाली आहे? त्याला सेनेमध्ये असताना सुद्धा एकदा त्या संदर्भातली चर्चा झाली होती आणि त्यांना आम्ही त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही बीजेपी सोडा, आम्ही येतो. सर, यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते आणि त्यामध्ये संशयही व्यक्त केला जातो की गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करत आहे, उद्धव ठाकरे यांच्याकडून तुम्हाला अजूनही प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे तुम्ही वंचित बहुजन आघाडी जी आहे ती आता एकनाथ शिंदे किंवा भाजप या गटासोबत चर्चेलाही वाव देऊ शकता? एक लक्षात घ्या की अगोदर आम्ही व्हेरी क्लिअर केलेले आहे, 35 वर्ष ह्या राजकारणामध्ये आम्ही आहोत. काँग्रेसने आमचा असणारा खिमा केला, राष्ट्रवादीने खिमा केला, म्हणून आम्ही असणारा बीजेपी बरोबर गेलो नाही. त्यावेळेस गेलो असतो तर आम्ही असणारा बीजेपीच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा खिमा आम्ही केला असता. त्याची माझी ताकद मला माहिती आहे, माझ्या पक्षाची ताकद मला माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या ग्रिमिक्स करण्यामध्ये मी काही त्या ठिकाणी इंटरेस्ट घेत नाही. उद्धव ठाकरेंना असणारं आम्ही जसं म्हणालो की फायनल करायचं असेल तर ते त्यांच्या हातात आहे. आम्ही आजही म्हणतो की आम्ही सेनेबरोबर समझौता करण्यासाठी तयार आहोत. फायनल कधी करायचं हे त्यांनी ठरवायचं. मी आधी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा तुम्ही सांगितलं की ज्या महापालिका निवडणुका आहेत त्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत आमची युती झाली आहे. फक्त झालेली आहे, आजही मी सांगतो झालेली आहे ती नाही, पण ती पब्लिकली नाही झाली आहे ना. पब्लिक कमिटमेंट कुठे झालेलं आहे? आम्ही एकमेकाला कमिटमेंट दिलेलं आहे, म्हणजे शिवसेनेने वंचितला कमिटमेंट दिलं आणि वंचितने शिवसेनेला कमिटमेंट दिलं. ही चार भिंतीच्या आतली कमिटमेंट आहे. पब्लिक कमिटमेंट कुठे झाली आहे? आम्ही असं उद्धव ठाकरेंनी ठरवायचं पब्लिक कमिटमेंट, चार भिंतीतली कमिटमेंट पब्लिकली कधी करायची ती. सर, यामध्ये ते त्यांचं त्यांनी जे आम्हाला कळवलेलं आहे त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा बरोबर घ्यायचं आहे आणि आपण एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेऊ असंही त्यांनी कळवलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला कळवलेलं नाही असं नाही, परंतु आम्ही त्यांना सारा एक सांगतोय की आणि अगोदरपासून सांगत आलो होतो की काँग्रेसला मी फार चांगला ओळखतो. माझ्या एवढा काँग्रेसला आणि शरद पवारांना ओळखणारा महाराष्ट्रातला दुसरा नेता नाही. तेव्हा हे तुम्हाला फसवतील. आणि काल नाना पटोलेने पुन्हा उच्चारलं की आम्ही असणारा वेगळे लढणार आहोत, त्याच्यामुळे आता शिवसेने थांबू नये हा मेसेज आम्ही असणारा पाठवलेला आहे.